इकडे पुण्यामधील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना आज सीबीआय कोर्टामध्ये हजर करण्यात येणार आहे. येस बँक डीएचएफएल गैरव्यवहार प्रकरणामध्ये सीबीआयनं काल भोसले यांना अटक केली आहे. गेल्या महिन्यामध्ये अविनाश भोसले यांच्या घरी आणि कार्यालयावरती सीबीआयनं छापे टाकलेले होते. डीएचएफएल गैरव्यवहार प्रकरणामध्ये पुणे आणि मुंबई परिसरामध्ये सीबीआयनं छापेमारी केलेली होती. अखेर त्यांना पुण्यामधून काल अटक करण्यात आली. येस बँकेकडून कर्ज मिळवून देण्यासाठी वाधवान यांच्याकडून कमिशन घेतल्याचा आरोप अविनाश भोसले यांच्यावरती आहे. तर डीएचएफएल घोटाळा प्रकरणामध्ये काल अविनाश भोसले यांना अटक करण्यात आलेली आहे. वाधवान यांना कर्ज मिळवून देण्यासाठी कमिशन घेतल्याचा आरोपही त्यांच्यावरती आहे. आज त्यांना सीबीआय कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे. डीएचएफएल घोटाळ्याचं हे प्रकरण प्रचंड गाजलेलं होतं आणि त्या प्रकरणातली ही मोठी कारवाई आहे सीबीआयची. आज त्यांना सीबीआय कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे. पुण्यामधील उद्योजक आहेत अविनाश भोसले. फैजल तांडेल आपले प्रतिनिधी यासंदर्भात अधिक अपडेट देतील. फैजल. अमोल, अविनाश भोसले यांना सीबीआयने मुंबई पुणेवरनं अरेस्ट करून इकडे बँड्राच्या सीबीआय ऑफिसमध्ये ठेवलेलं आहे. आज त्यांना कोटा सीबीआय स्पेशल कोर्टमध्ये हजर करून त्यांची पोलीस कस्टडी मागण्यात येणार आहे. हे प्रकरण जे आहे येस बँक डीएचएफएल प्रकरण फसवणूक जे प्रकरण आहे त्याच्यामध्ये त्यांना अरेस्ट करण्यात असं माहिती भेटलेली आहे. एप्रिलच्या 30 तारखेला सीबीआयने मुंबई व पुण्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी 8 ठिकाण्यामध्ये रेड टाकलेली आहे. त्याच्यामध्ये शाहिद बलवा, गोयंका आणि अविनाश भोसले यांच्या घरी व निवासस्थानी व ऑफिशियल ठिकाणी मग रेड टाकलेली. त्याच्यानंतर ही कारवाई करण्यात आलेली, अरेस्टची कारवाई करण्यात आली आहे. ह्याच्यामध्ये पुढील तपासात सीबीआय काय निष्पन्न करणार आहे, ह्याच्यामध्ये नेमकं काय घोटाळा झाला आहे किंवा काय फ्रॉड झालाय ते आपल्याला तपासात समजून येईल. अमोल, फैजल धन्यवाद दिलेला या संपूर्ण माहितीबद्दल. तर अविनाश भोसलेला अटक झाली त्यामागचं नेमकं प्रकरण काय आपण जाणून घेऊयात. येस बँक आणि डीएचएफएल घोटाळा प्रकरणी ईडी आणि सीबीआय कडून याआधी त्यांची चौकशी झालेली आहे. 2018 साली एप्रिल ते जून दरम्यान हजारो कोटी रुपये एका खात्यातून दुसऱ्या खात्यामध्ये वळते करण्यात आले. वाधवान यांना येस बँकेकडून कर्ज मिळवून दिल्याचा आरोप आहे. सीबीआयच्या मते यात मोठ्या उद्योजकांच्या कंपन्यांचा समावेश होता. बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले, चित्रपट निर्माते संजय छाबरिया, बलवा आणि गोयंका यांचा समावेश आहे. ईडीकडून याआधी अविनाश भोसले यांची 40 कोटींची संपत्ती ही जप्त करण्यात आली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.